23 मे रोजी अकोलेकरांना शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता आला. सदैव साथ देणारी आपली सावली मंगळवार 23 मे रोजी दुपारी 12:18 अचानक काही क्षणासाठी नाहीशी झाल्याचा अनुभव अकोलेकरांना घेता आला आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून 2 वेळा दुपारी डोक्यावर येतो, त्यामुळे वर्षातील हे 2 दिवस शून्य सावलीचे असतात. ज्यावेळी सूर्य आणि पृथ्वी यातील कोणीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते तिथे शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा असे वर्षातून 2 दिवस शून्य सावली दिनाचे येत असल्याचे खगोल अभ्यासक सांगतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत, त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदाचा फरक आहे. अकोलेकरांना दुपारी 12:18 शून्य सावलीची अनुभूती घेता आली आहे. उन्हाळ्यात घडणाऱ्या या घटनेला अधिक महत्व असून पावसाळ्यातील घटना गौण मानल्या जाते. आपल्या देशात रांची, भोपाळ, झाशीच्या उत्तरेकडील भागात हा अनोखा अनुभव घेता येत नाही. जिल्ह्यात शून्य सावलीचे 4 दिवस. आपल्या जिल्ह्यात या अनोख्या खगोलीय घटनेचा आरंभ दक्षिण भागाकडून उत्तर बाजूस पुढे सरकत जाईल. सोमवार 22 मे रोजी पातूर, महाड, पिंजर या भागातून होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 23 मे रोजी अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर, कुरुम या परिसरात, तर 24 मे रोजी दहीहंडा, चोहट्टा, अंदुरा, हाता या पूर्णा नदीच्या पट्ट्यात व 25 मे रोजी तेल्हारा, अडगाव, अकोट, सावरा या भागातील लोकांना शून्य सावलीचा अनुभव दुपारी स्थान परत्वे दुपारी 12:16 ते 12:19 पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकताना अवश्य घेता येईल. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.